नाशिकमध्ये अटक केलेल्या लाचखोर अभियंता डी बी बागुल याच्या दोन घरांमध्ये कोट्यवधींचा कबाड सापडलाय. बांधकाम विभागात काम करणाऱ्या बागुल याने हर्सुलच्या आश्रमशाळेतील किचनचा ठेका देण्यासाठी 28 लाखांची मागणी केली होती आणि ही लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आलंय. बागुल याच्या नाशिक पुणे आणि धुळ्यातल्या घरावर छापे मारण्यात आलेत आणि यातल्या दोन घरांमधून कोट्यवधींची रोकड सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. इतर घरं आणि लॉकरची मोजदाद अजूनही बाकी आहे. बागुलला रोकड सोनं बेनामी संपत्ती अशी कोट्यवधींची माया जमवल्याचं लाचलुचपत विभागानं सांगितलं. दिनेश बागुलशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा लाचलुचपत विभागाच्या रडारवर आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे